अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विरोधी विभागानं मोठी कारवाई केली. त्यांचं राहतं घर सील केलं आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची मागणी केल्याच्याही आरोपावरून एसीबीनं त्यांच्यावर कारवाई केली आहे. लिपिक शेखर देशपांडे यांच्या मार्फत लाच मागितल्याचं समोर आलं आहे. दरम्यान एसीबी पथक कारवाईबाबत समजताच डॉक्टर पंकज जावळे आणि लिपिक शेखर देशपांडे दोघेही फरार झाले आहेत. अहमदनगरमधील एका कंस्ट्रक्शन फर्मला बांधकाम परवाना हवा होता. हा परवाना देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी लिपिक शेखर देशपांडे यांच्या मार्फत संबंधित फर्मकडे तब्बल 8 लाख रुपयांची लाच मागितली. 19 आणि 20 जून रोजी लाचोची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी ही लाच स्वीकारण्यात येणार होती. महत्वाचं म्हणजे या दोघांनीही गुरुवारी रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली गेल्यानंतर एसीबीनं तातडीने कारवाईला सुरुवात केली. परंतु या कारवाईची कल्पना मिळताच हे दोघेही फरार झाले आहेत. यानंतर एसीबीनं लिपिक शेखर देशपांडेंच्या बुरहाननगर मधील घरावर छापा टाकला, तर आयुक्त जावळेंचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून एसीबीनं ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती.